हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय अनदर न्यू व्हिडिओ। तर आज आपण चंद्रमुखी या चित्रपटाची एकूण 6 दिवसाची कमाई जी आहे ती पाहणार आहोत। तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जर तुम्हाला चंद्रमुखी चित्रपटाची 6 दिवसाची कमाई जाणून घ्यायची असेल। तर चंद्रमुखी चित्रपटाला 29 एप्रिल 2022 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आले होते। चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओके यांनी केले होते। चित्रपटाच्या लीड कास्टमध्ये आपल्याला अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे, प्राजक्ता माळी त्यासोबतच बरेच काही मराठी कलाकार जे आहेत या चित्रपटामध्ये आपण पाहू शकतो। चित्रपटाला क्रिटिक्सकडून चांगले रिव्ह्यू जे आहेत ते मिळाले होते, त्यामुळे चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरती चांगले कलेक्शन जे आहे ते केलेले आहे। हा जो चित्रपट आहे चंद्रमुखी चित्रपटाला जर आपण IMDB रेटिंग पाहिली तर IMDB रेटिंगही चांगल्या प्रमाणावरती मिळालेली आहे। आता चित्रपटाचे बजेट, जो की एक मेन गोष्ट असते की चित्रपटाचे बजेट नेमके किती आहे, तर 5 कोटी रुपये चित्रपटाचे बजेट जे आहे ते ऑफिशियल एका वेबसाईटवरती मला मिळालेले आहे। आता चंद्रमुखी चित्रपटाचे जर आपण बॉक्स ऑफिस कलेक्शन जर पाहिले तर चित्रपटाला पहिल्या दिवसापासूनच चांगला रिस्पॉन्स जे आहे प्रेक्षकांकडून मिळत आहे। चित्रपटाचे त्याचे कारण जर पाहायला गेलं आपण तर चित्रपटामध्ये स्टारकर्स जे आहे ती तर मोठी आहेच, पण चित्रपटाची स्टोरी ही लोकांना खूप प्रमाणावरती चांगल्या प्रमाणावरती आवडत आहे आणि चित्रपटाचे प्रमोशन ही जोरदारपणे करण्यात आलेले आहे, त्यामुळे चित्रपट जो आहे बॉक्स ऑफिसवरती चांगले कलेक्शन करत आहे। वेगवेगळ्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन, वेगवेगळ्या यूट्यूबरसोबत, त्यासोबतच वेगवेगळ्या शोजमध्ये जाऊन चित्रपटाचे प्रमोशन जे आहे ते करण्यात आलेले आहे, त्यामुळे चित्रपट जो आहे बॉक्स ऑफिसवरती चांगले धुमाकूळ गाजवत आहे। आता चित्रपटाचे मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून 6 दिवसापर्यंतचे कलेक्शन सांगतो। चित्रपटाने पहिल्या दिवशी जे आहे 1 कोटी 21 लाख रुपये कमवले होते। दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 1 कोटी 32 लाख रुपयांची कमाई जी आहे ती केली होती। तिसऱ्या दिवशी चित्रपटाने आणखी ग्रोथ घेत 1 कोटी 90 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। आता चित्रपटाचे जर चौथ्या दिवशीचे कलेक्शन पाहिले तर 80 लाख रुपये चित्रपटाने चौथ्या दिवशी कमवले होते आणि 5व्या दिवशी ईद असल्यामुळे चित्रपटाचे कलेक्शन आणखी वाढून 98 लाख रुपये चित्रपटाने आपल्या 5व्या दिवशी कमवले होते। आणि चित्रपटाचे आता शेवटचे 6व्या दिवशी जर आपण कमाई पाहिली तर 6व्या दिवशी चित्रपटाने अप्रॉक्सिमेटली 40 लाख रुपये कमवलेले आहेत। त्यामुळे चित्रपटाचे जे 6 दिवसाचे म्हणून कलेक्शन जे आहे 6 कोटी 61 लाख रुपये अशी झालेली आहे, जी की एक चांगली कमाई आहे। 6 दिवसामध्ये चित्रपटाने त्याचे बजेट जे आहे पूर्ण रिकवर करून प्रॉफिट झोनमध्येही गेलेला आहे। चित्रपट नक्कीच सुपर डुपरही ठरणार आहे, कारण चित्रपटाच्या 2व्या आठवड्यामध्येही खूप स्क्रीन्स या चित्रपटाला मिळालेले आहेत, त्यामुळे चित्रपट बॉक्स ऑफिसवरती नक्की चांगला गल्ला जमेल असे मला वाटते। 5 कोटी बजेट असलेल्या चित्रपटाने 6 कोटी 61 लाख रुपयांची कमाई जी आहे ती आतापर्यंत केलेली आहे 6 दिवसामध्ये। तर मित्रांनो, यासारखे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला देखील लाईक करा, कारण की व्हिडिओ बनवण्यासाठी, माहिती काढण्यासाठी मला मेहनत लागते त्यामुळे। आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद।